महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे माजी सरचिटणीस रमेश देवजी देवाडीकर यांचं निधन झालंय. ते 65 वर्षांचे होते. त्यांनी सगळं त्यांचं जे आयुष्य आहे ते कबड्डीला वाहून घेतलं. यासाठी त्यांनी विवाहसुद्धा केला नाही. छत्रपती मंडळ डोंबिवली संघाचं ते प्रतिनिधित्व करताना त्यांनी बरेच वर्ष ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सरचिटणीस म्हणून काम पाहिलं. कबड्डी महर्षी बुवा साळवी यांच्या निधनानंतर प्रभारी सरचिटणीस म्हणून कार्यभार त्यांनी सांभाळला. त्यानंतर ते त्या जागेवर निवडून आले. देवाडीकर यांच्या निधनानं मैदानावरचा कार्यकर्ता हरपल्याची भावना ही व्यक्त होती आहे. आपण बघतोय की महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे माजी सरचिटणीस रमेश देवजी देवाडीकर यांचं निधन झालेलं आहे. ते 65 वर्षांचे होते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कबड्डीसाठी त्यांनी संपूर्ण त्यांचं आयुष्य हे वाहून घेतलं होतं. आपल्याबरोबर आत्ता फोनवर बोलण्यासाठी आपले क्रीडा समीक्षक संदीप चव्हाण आता आपल्याबरोबर आहेत. संदीप, आपण बघतोय की देवाडीकर यांचं निधन झालं आहे. सगळं आयुष्य त्यांनी खरं तर कबड्डीसाठी वाहून घेतलं. खरंच या कबड्डीच्या क्षेत्रामध्ये त्यांच्या जाण्याने एक पोकळी निर्माण झाली असं वाटतंय. सुहास, असं आपण म्हणू शकतो की कबड्डी हा त्यांचा श्वास होता. म्हणजे आजवर ते जे जगले ते कबड्डीसाठी जगले. आणि इतकंच नव्हे तर कबड्डी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवण्यासाठी त्यांनी जीवाचं रान केलं होतं. इतकंच नव्हे तर अनेक क्रीडा संघटक जे आहेत ते त्यांनी घडवले. अत्यंत शांत आणि संयमी स्वरूपाचे स्वभावाचे देवाडीकर सर होते आणि त्यांचं नाव कबड्डी जगतात खूप आदराने घेतलं जायचं. जेव्हा कबड्डी महर्षी बुवा साळवी जेव्हा कबड्डीमध्ये खूप ऍक्टिव्ह होते तेव्हा त्यांच्यासोबत त्यांनी कबड्डी चा जो घुमारा आहे हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी अथक मेहनत घेतली होती. आणि आजही महाराष्ट्रामध्ये जे स्पर्धात्मक कबड्डी आहे तिथे स्वतःला झोकून देण्याची जी प्रवृत्ती होती, म्हणजे कधीही आपल्या पदाचा बडेजाव त्यांनी मिरवला नाही. कबड्डीमध्ये अनेक पदं जी आहेत संघटनांमधली ती त्यांनी भूषवली होती, परंतु आपलं पद विसरून सामान्य कार्यकर्त्यांसारखं कबड्डीच्या मैदानावर झोकून देणारा असा कार्यकर्ता कोणत्याही खेळाला हवा असं वाटतो. म्हणजे आज जे कबड्डीला जे वैभव मिळालेलं आहे त्या वैभव साठी जे विटा रचल्या गेल्या त्याच्यामध्ये सरांचं नाव खूप आदराने घेतलं पाहिजे. आणि त्यांनी कबड्डीतला कार्यकर्ता जो आहे हा स्वतःमध्ये सतत जपला. त्यामुळे देवाडीगा सर जर मैदानावर असेल, एखादी स्पर्धा असेल, तर त्या स्पर्धेमध्ये देवाडीगा सर कधीही तुम्हाला व्यासपीठावर दिसले नसतील पण ते मैदानावर मात्र जरूर दिसायचे. अगदी लाईन मंच पासून ते अगदी कबड्डीच्या पंचांपर्यंत, खेळाडूंपासून ते अगदी कबड्डी संघटनेपर्यंत प्रत्येकाचा प्रश्न सोडवण्यासाठी देवाडीगा नेहमी पुढे असायचे. त्यामुळे मी असं म्हणेन की खऱ्या अर्थाने कबड्डीचा मित्र हरवलाय, कबड्डी प्रेमींचा मित्र हरवलाय, कबड्डी खेळाडूंचा मित्र हरवलाय, कबड्डी संघटकाचा मित्र हरवलाय आणि कबड्डीच्या मातीशी नातं सांगणारा खेळाडू हरपला असं आपण म्हणू शकतो. अगदी बरोबर आहे संदीप, तुम्ही म्हणतात असं की कबड्डीच्या मैदानावरचा हा कार्यकर्ता हरपलेला आहे. धन्यवाद संदीप तुम्ही दिलेल्या या सगळ्या माहितीबद्दल.